पुढची बातमी आहे भाजपाच्या आज होणाऱ्या जाहीर सभेबाबत गोरेगावमध्ये रविवारी भाजपाची जाहीर सभा होणार आहे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभेला संबोधित करणार आहेत शिवसेनेच्या सभेला कडाडून उत्तर देण्याची शक्यता यावेळी वर्तवली जाते शनिवारी शिवसेनेची सभा झाली होती त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला तर यावेळी शिवसेनेच्या सभेला कडाडून उत्तर देण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत प्रशांत गोरेगावमध्ये जे सभा होणार आहे त्याबद्दल अधिक माहिती अगदी बरोबर आपण बघित असाल का राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने बी केसीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला होता त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांनी डिवसलेलं आहे आणि निश्चितच कुठंतरी या सभेला उत्तर आजच्या सभेच्या माध्यमात होणार आहे मुंबईतील नेस्को सेंटर मध्ये गोरेगाव मध्ये आज यांची सभा पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि ही आ, हिंदी भाषिक महासंकल्प सभा असणार आहे सध्या मी त्याच्या प्रवेशद्वार ठिकाणी उभा या ठिकाणी तुम्ही बघितलं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी मुंबई का संकल्प भाजप ही विकल्प अशा पद्धतीचा बॅनरच्या माध्यमातून येणाऱ्या जे उत्तर भारतीय त्यांच्यासाठी ही सभा असणार आहे यामध्ये सर्वात जास्त हे उत्तर भा उत्तर भारतीय समाज असणारे या साधारण जी माहिती मिळते दहा हजाराच्या वरती हे उत्तर भारतीय आजच्या सभेसाठी असणार आहे आणि या सभेच्या स्थळी आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आले ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी ज्या पद्धतीने देशाच्या प्रगतीसाठी जे जे पावलं उचलली त्याचा लेखाजोखा पूर्ण नेस्को सेंटरच्या परिसरात बॅनरच्या माध्यमातून भाजपकडनं लावण्यात आले यामध्ये मग आपण बघितलं कशा पद्धतीने जे भारताची प्रगती झाली याचा देखील आलेख या ठिकाणी मांडण्यात आला आहे तर प्रवेशद्वाराशी जरी आपण बघितलं नरेंद्र मोदी ज्यांचे या ठिकाणी एकत्रात बसताना आपण त्याचे फोटो देखील या ठिकाणी बघितले देव देवदर्शन करतानाचे देखील फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आजच्या सभेसाठी सर्वात महत्वाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीने लक्ष करतात हे बघावं लागणार आहे त्यासोबत या सभेसाठी विनोद तावडे असणारे प्रवीण दरेकर असणारे त्यासोबत आशिष शेलार देखील उपस्थित असणार त्यासोबत कृपा सिंग शंकर जे माजी मंत्री होते कृपा शंकर सिंग वाघेला हे देखील या सभेसाठी उपस्थित आहे आणि या सभेमध्ये नेमकं ज्या पद्धतीने काल म्हटलं होतं की जबाबदार जायगा दिया जाएगा ज्या पद्धतीने बुस्टर डोस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं आणि सरकारचे वाभेडे वाभारे त्यांनी काढले होते आजच्या सभेमध्ये निश्चितच ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये जसा समाचार घेतला विरोधी पक्षांचा विरोधी पक्ष भाजपचा अर्थात त्याला उत्तर या सभेतनं आज दिलं जाऊ शकतं आणि हे बघणं महत्वाचं असणार आहे कशा पद्धतीने हे उत्तर दिलं जातं दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी एक बॅनर सर्वांचं लक्ष केंद्रित करू शकतो ते बॅनर म्हणजे या सभेचा जो एंट्रन्स भाग आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आम्ही कारसेवकाच्या ज्या बाबरी मजिदच्या संदर्भात आम्ही उपस्थित होतो आम्ही लाठ्या आणि गो गोळ्या पोलिसांच्या खाल्लेल्या आहे असं देखील या बॅनरच्या माध्यमातून सांगण्यात आलं त्यामुळे आता आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल